शादी के लिए रजामंद कर ली, रजामंद कर ली, मैंने एक लड़की पसंद कर ली। श्री सौम्य समर्थ, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे। तर काल माझ्या लाईव्हला भरपूर लोकांनी मला माझी स्टोरी पुन्हा शेअर करायला सांगितलेली आहे की माझं लव मॅरेज होतं की अरेंज मॅरेज। या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये आणि पुढील व्हिडिओमध्ये भेटणार आहे। तर व्हिडिओ पुढचे येण्यासाठी लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की सांगा। श्री सौम्य समर्थ। श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे। कसे आहे तुम्ही? आहे खूप, तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे। तर चला, बाकी सगळं काही आमच्या गणेशजीच्या आणि माझ्या मनात भरपूर मतभेद झाले, वाद विवाद झालं, अक्षरशः कोर्ट कचेरी सुद्धा झालं, परंतु शेवटी मुलांसाठी आम्ही एकत्र आलो आणि नवीन संसार चालू केलेला आहे। परंतु जे नवीन सबस्क्रायबर्स जे आहेत, जे माझ्या चॅनलला सब करत आहेत, तर त्यांना माहितीच नाही आहे माझा पुनर्विवाह कसा झाला। माझ्या लग्नाला जर 5 वर्ष होत आहेत तर मग मला स्वरा 11 वर्षाची कशी? हे सर्व प्रश्नांची उत्तरं माझं लव मॅरेज आहे की अरेंज मॅरेज मी हे तुम्हाला इथून पुढे ब्लॉगमध्ये देणार आहे। तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक जर भरपूर आले, कॉमेंट जर आले, तरच मी पुढची व्हिडिओ म्हणजे शेअर करणार, नाही तर नाही करणार। तर असू द्या, इथं सकाळ झालेली होती आणि स्वराचा टिफिन मी करत होती, तर गणेशजी मला टिफिन करताना भरपूर मदत करत असतात। तर तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर की तुमचं लव मॅरेज आहे का, तर मला गणेशजीने मागणी घातली होती, म्हणजे की मी एक जॉबच्या संदर्भात वॅकन्सी शोधत होती आणि एक ऑफिसला मी इंटरव्ह्यूसाठी गेली होती। तर तिथंच गणेशजीची आणि माझी ओळख झाली होती। जे आम्ही गाणं काढलेलं आहे बघा, श्रीवल्ली सॉन्ग, त्या गाण्याची मी खाली लिंक टाकून देते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। तर ते जे घटना आहे ना, सेम तेच माझ्या लाईफमध्ये काहीतरी झालेलं आहे की एका ठिकाणी मी जॉब संदर्भात गेली होती, म्हणजे इंटरव्ह्यू द्यायला, आणि तिथंच गणेशजीची आणि माझी ओळख झाली होती। कारण मी फायनान्समध्ये जॉब करत होती आणि काही कारणाच्याने मी तो जॉब सोडला होता आणि माझी पहिल्या जे डायव्हर्स आहे ना, त्याची डायव्हर्स केस कोर्टात चालू होती आणि त्यामुळे मला पैशांची आवश्यकता होती। आणि तेव्हा माझ्या छोट्या भावाचं लग्न झालं नव्हतं, तर त्याच्यामुळे आईवर संपूर्ण जबाबदारी असल्यामुळे मला कोर्ट कचेरी आणि स्वराची जबाबदारी माझ्या खांद्यावर असल्यामुळे मला जॉबची आवश्यकता होती। आणि जॉब शोधता शोधताच गणेशजीची आणि माझी ओळख झाली होती आणि ओळख झाल्यानंतरच काही दिवसांनी मैत्रीत रूपांतर झालं। आणि त्याच्यामुळे आम्ही, जसं मी वारंवार त्यांना कॉल करत होते आणि ते पण मला सांगत होते कॉलवर की अकोल्याला इंटरव्ह्यू आहे, इथं इंटरव्ह्यू आहे, त्या फायनान्सच्या जागा निघाल्या, त्या फायनान्सच्या जागा निघाल्या, बस एवढंच आमचं कॉलवर बोलणं होत होतं। तर असं स्वराचा टिफिन झाल्यानंतर स्वराला शाळेत गेली आणि स्वरा शाळेत गेल्यानंतर इथं स्वराजची आंघोळ गणेशजी करून देत होते, जो छोटासा एक शूट मी घेतलेला आहे। आणि ते झाल्यानंतर माझं दुपारचं, म्हणजे स्वयंपाक मला 2 ते 3 वेळा मी बनवत असते, कारण सकाळी स्वराचा टिफिन, स्वराचा नाश्ता, आणि स्वराच्या नाश्त्यामध्येच म्हणजे टिफिन देतानाच आम्ही नाश्ता वगैरे करून घेतो। तर आता माझी सर्व कामं आटोपली होती, आंघोळ वगैरे, देवपूजा वगैरे सर्व आटोपलं होतं। तर इथं मी भाजी करत होती दुपारची, आणि दुपारची भाजी कोणती तर आमची विदर्भ स्पेशल जी आहे, आलू वांग्याची भाजी आमच्या विदर्भात खूप स्पेशल आहे। पाहुणे असो, रावणे असो, काही असो, वांग्याची भाजी आणि घटकट रस्सार। तर असं इथं आता मी मसाला वगैरे टाकलेला आहे आणि आलू वांग्याची भाजी करणार आहे। तर अशीच ओळख करता करता मग इसाप मायक्रो फायनान्स अकोल्याला आहे, तर तिथं मला जॉब लागला होता आणि नंतर मी तिथं जॉब जॉईन केला होता। आणि तो जॉईन केल्यानंतर स्वरा माझ्या आईकडे राहत होती आणि मी तिकडं राहत होती। मग काही दिवसांनी माझं कोर्टचा निकालसुद्धा लागला, तर त्या कोर्टच्या निकालमध्ये हे सांगण्यात आलं, म्हणजे जो माझा पहिला नवरा होता त्याने सांगितलं की मी डायव्हर्स देतो, प्लस मी मुलगी पण घेणार नाही, आणि मुलीची म्हणजे जी स्वरा आहे ना, जी 11 वर्षाची आहे, तर ती साधारणतः 4 वर्षाची होती जेव्हा माझा डायव्हर्स झाला तेव्हा। तर त्याने डायरेक्ट सांगितलं की मी या मुलीची जबाबदारी घेणार नाही, प्लस मी हिचा दवाखाना, शिक्षण, लग्नाचा खर्च किंवा काहीही मी करणार नाही। आणि यांनी इथून पुढे कधीही माझ्या संपत्तीत वाटा टाकण्यासाठी किंवा माझ्या, मी जर लग्न केलं तर तिथं अधिकार दाखवण्यासाठी कधीही यायचं नाही, या बेसवर माझा पहिला डायव्हर्स मी केला होता। आणि तसं पण मला फक्त माझी मुलगीच पाहिजे होती, कारण तो व्यक्ती ड्रिंक वगैरे करत होता, त्याच्यामुळे मला माझी मुलगी पाहिजे होती, बाकी मला त्या व्यक्तीकडून खावटी वगैरे काहीच पाहिजे उलट नव्हती। उलट त्या व्यक्तीला मी पैसे दिले होते 1 लाख रुपये जेव्हा आमचा डायव्हर्स झाला तेव्हा, कारण त्याचे तसे माझे डोकडे डॉक्युमेंट आहे आणि माझ्या डायव्हर्स पेपरवर लिहून पण दिलेले आहे की समोरच्या व्यक्तीला मी 1 लाख रुपये दिलेले आहे।
तिथून त्या व्यक्तीचा माझा काही संबंध राहिला नाही, माझी मुलगी पण त्या व्यक्तीचं नाव काढत नाही आणि तिचं मी सर्वस्व करत असते. तर असं डायव्होर्स झाल्यानंतर मग अचानक एक दिवशी काय झालं की गणेशजीने कॉलवर बोलता बोलता असं मी गणेशजीला सांगितलं होतं की माझ्या घरचे बाबा, जसं फ्रेंडशिपमध्ये आपण बोलतो तसंच गोष्टी वगैरे चालू होत होत्या आणि मी हे सहज यांना सांगितलं होते फ्रेंडशिपच्या नात्यांनी की बाबा माझ्या घरचे आता म्हणतात की तू दुसरं लग्न कर, किती दिवस घरचे म्हणजे आईजवळ राहशीन आणि आई जन्माला पुरत नाही असं तसं चालू होतं. तर इथं आता संध्या हां आलू बटाट्याची भाजी केल्यानंतर तुम्ही बोलणार काय स्टोरी पण सांगते आणि ब्लॉग पण करते, तर कारण काही काही जणांना रेसिपी पण सांगावं लागते त्याच्यामुळे ते पण मला याच्यात ॲड करावं लागते. तर आता इथं बटाट्याची भाजी वगैरे केली होती, डाळ भात केला होता मस्तपैकी आणि डॉक्टरनी मला स्वतःकडे लक्ष द्यायला भरपूर सांगितलेला, हिरवं भाला भाजीपाला गाजर झालं बीट झालं हे भरपूर प्रमाणात खायला सांगितलेलं आहे. तर इथं जेव्हा माझा स्वयंपाक पूर्ण रेडी झाला होता तेव्हा गणेशजी स्वतः माझ्यासाठी सलाद वगैरे करून देत असतात, म्हणजे ते भरपूर अशी काळजी माझी घेत असतात. तर इथं त्यांनी मेथी वगैरे कापला, कांद्याची हिरवी पात असते ती कापली मस्तपैकी, एक टोमॅटो कापला, कांदा कापला आणि ते सर्व मिश्रण घेतलं आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी तिखट मीठ आणि थोडंसं तेल लागलं की एवढा स्वादिष्ट घोळणा तयार होतं ना की खावासंच वाटतं आणि या ऋतूमध्येच ते मिळतं त्याच्यामुळं ते खाणंसुद्धा खूप आवश्यक असतं. तर इथं आता आम्ही करत आहोत जेवण करायला जात आहो. तर मग गणेशजींनी मला असं विचारलं की तुमची काय म्हणजे तेव्हा ते मला तुमचीच म्हणत होते तुमची काय इच्छा आहे लग्नासंबंधी, आणि माझ्या पहिल्या नवऱ्याने मला म्हणजे चॅलेंज केलेलं होतं की बाबा सोडलेल्या बायकोला किंवा डायव्होर्स झालेल्या स्त्रीला कोणी ॲक्सेप्ट करत नसतं आणि त्याच्यानंतर तुला तर एक मुलगी आहे त्याच्यामुळे कोणीच तुला ॲक्सेप्ट करणार आहे असं ब्याब्या त्यांनी बोललं होतं. त्याच्यामुळे माझ्या डोक्यात ते भरलेलं होतं की बाबा हा म्हणतो आहे की या समाजात कोणीच कोणाला ॲक्सेप्ट करत नाही आणि हे कटू सत्य आहे की लग्न झालेल्या किंवा डायव्होर्सी स्त्रीला तिला जर बाळ असेल म्हणजे मुलगा किंवा मुलगी काही असो लवकर ॲक्सेप्ट करत नाही हे कटू सत्य होतं आणि अशी परिस्थिती आजही समाजात आहे. क्वचितच असे लोक असतात की जे ॲक्सेप्ट करतात आणि त्या व्यक्तीला समोरच्या मुलीला किंवा त्या बायकोला चांगलं ट्रीट करतात, नाही तर मग तेच ते काढलं हां याच कारणामुळे तुझ्या नवऱ्याने सोडलं असेल, याच कारणामुळे तुझ्या बायकोनं सोडलं असेल, तर ते वाद नेहमीसाठीच तसेच राहतात. तर तसं काही झालं नव्हतं समजा, तर ते झालं आणि त्याच्यानंतर मग मी त्यांना सांगितलं जो माझ्या मुलीला ॲक्सेप्ट करणार, माझ्या मुलीला त्याचं नाव देणार जे काही आहे तेव्हाच मी त्या व्यक्तीला ॲक्सेप्ट करणार. तर त्यांनी मला डायरेक्ट बोललं की बाबा जसं तुमची जर इच्छा असेल तर आपण लग्न करू असं तसं. तर मी त्यांना सांगितलं की माझ्या आईच्या किंवा माझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊन मी काहीही करणार नाही आणि आमचं फक्त मैत्रीच होती बाकी असं काहीच नव्हतं, कारण की आधीच इकडून डायव्होर्स झालेला होता एका मुलीची जबाबदारी होती. पण आताही कधी कधी असं वाटतं की लग्न जर झालं नसतं तर कदाचित माझी लाईफ हॅपी असती, परंतु जेव्हा काही स्त्रियांना बघते ना की ज्या विधवा आहे घटस्फोटित आहे त्यांनासुद्धा लोक टॉर्चर करतात, ती एकटी राहते म्हणून तिला टॉर्चर करतात आणि लग्न झालेल्या स्त्रियांना पण लोक समाज टॉर्चर करतेच. तर असा मी सलाद खात असते बघा तुम्ही, मस्तपैकी बीट किसून घ्यायचं, गाजर किसून घ्यायचं, त्याच्यामध्ये तिखट आणि मीठ टाकायचं आणि तेल टाकायचं, मस्तपैकी स्वादिष्ट असा तयार होतो. आणि इथं मस्त आमच्या विदर्भ स्पेशल आलू वांग्याची भाजी तयार आहे, त्याच्यामध्ये भरपूर सारी कोशिंबीर आणि अशी एक जाडसर पोळी अशी मी माझ्यासाठी तेल लावून शेकत असते, म्हणजे ती भाकर टाईप लागते आणि एवढी मस्त लागते ना, मस्त गाजर आणि बीटचा सलाद, मस्त हिरवा भाजीपाल्याचा सलाद, त्याच्यासोबत मस्तपैकी रश्श्याची आलू वांग्याची भाजी आणि मस्तपैकी वरण भात. तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि किती छान वाटणार ते खाऊनच बघा. तर अशा पद्धतीने आमची ओळख झाली होती आणि गणेशजीने स्वतः होऊन आम्हाला म्हणजे प्रपोज केलं होतं, परंतु मी त्यांना सांगितलेलं होतं की बाबा प्रपोज करणं वेगळी गोष्ट आहे आणि आज जरी तुम्ही घाईत हा निर्णय घेत असाल तर पुढे तुम्हाला समाज म्हणेल की तुला एका लेकराची आई दिसली होती का, मग त्या कारणाने आपल्यावर वाद नको. तर त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टीवर डिटेल म्हणजे शांतपणे विचार करा आणि विचार तुमचा कन्फर्म झाल्यानंतर तुमच्या घरच्यांशी बोला आणि तुमच्या घरच्यांशी बोलल्यानंतरच तुम्ही पुढचं पाऊल उचला, त्याच्याशिवाय घाई गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. कौन मारत पप्पा? तर इथपर्यंत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी पुढचा भाग सुद्धा लवकरच टाकणार. तर असं आमचं रोजचं जेवण असते, कारण आता मी स्वतःच्या तब्येतीकडे जास्त लक्ष देत आहे, कारण आपल्याला जर काही झालं तर मुलांना कोणी बघत नसते.
भूक लागली तर काय करू मग, राहू दे का जेवायचं? नाही नाही जेव जेव, तुमचं तर काही काम आहे, उशीर झाला तर उशीर झाला, लवकर जेवली तर लवकरच जेवली, सासू आहे कसा काही बाई? हे घ्या नॉनव्हेज तुमचं लेग पिस्ता। संध्याकाळी मस्तपैकी मी केली होती शेवग्याची भाजी, तर दुपारी गणेशजी झोपत असताना स्वराज असा मला त्रास देतो, म्हणजे माझी झोपच होत नाही, कारण मी झोपायला गेली तो वाळवा करून ठेवतो, खेळणी फेकून देतो, कपडे फेकून देतो, एकदम बाथरूममध्ये जातो, नळ चालू करून ठेवतो, बेसिन गॅस ओट्यावर चढतो तर तिथला नळ चालू करून ठेवतो, त्याच्यामुळे मला काही आराम नसते, परंतु गणेशजी आराम करतात, मग रात्री मी लवकर झोपून जाते आणि गणेशजी त्याला बघत बसतात, तर असं आमचं आहे। आणि आमचं लव्ह मॅरेज नाही आहे, आमची फ्रेंडशिपच होती, फ्रेंडशिप झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या घरच्यांना सांगितलं, त्यांच्या घरच्यांनी काय म्हटलं ते सुद्धा म्हणजे नाकारल्यानंतर हुकार झाला, असं काहीतरी आमची स्टोरी आहे, जे नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच मी अपलोड करणार आहे। तर नंतर संध्याकाळी केले जेवण आणि गणेशजी माझ्या तब्येतीची भरपूर काळजी अशी घेत आहे। तुम्हाला आजच्या रेसिपी, आजचा आमचा तो विदर्भ स्पेशल आलू वांग्याची भाजी, त्याच्यानंतर सलाद कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा। नंतर इथं रात्र झाली होती आणि स्वराजने त्याच्या कानातलं दुखत होतं म्हणून त्यांना काढून मागितलं, तर गणेशजींनी एवढ्या रात्री त्याच्या कानातलं काढून दिलेलं आहे आणि भरपूर असं ते दुखत होतं, कारण ते खूप मोठं झालेलं आहे। तर आता बघते त्याच्या कानात एक छोटं असं ते छोटंसं कानातलं सोन्याचं करून देते, तर बघा स्वराजला किती दुखत होतं आणि मी त्यांना सांगितलं की काढून द्या, भरपूर त्याला असा त्रास होतोय। तर असं आहे आमचा आजचा व्हिडिओ आणि थँक्यू सो मच, तुम्ही लोकांनी माझ्या जुन्या आठवणी म्हणजे रिओपन करून दिल्या आणि त्या आठवणी तुमच्यासोबत शेअर करताना मला सुद्धा चांगलं वाटत आहे। आमच्या नात्यात भरपूर वादळ आलंय, भरपूर भांडणं झाली, परंतु शेवटी आम्ही एकत्र आलो। काही जणांना ड्रामा वाटते, नाटक वाटते, परंतु आमच्या दोघांना माहिती आहे आमचं ड्रामा आहे की नाटक आहे काय नाही। त्याच्यामुळे आम्ही ठरवलेलं आहे की या समाजाने या लोकांनी आम्हाला कितीही नावं ठेवले तरी आम्ही डगमगणार नाही आणि इथून पुढे आम्ही एकमेकांचा साथ सोडणार नाही आणि एकमेकाच्या विरोधात काही झालं तरी आम्ही जाणार नाही। आम्हाला जर वाटलं असतं आम्ही दरवाजे बंद करू, एकमेकाला मारू, एकमेकासोबत भांडणं करू, पण दुसऱ्या दिवशी एकाच व्हिडिओमध्ये आम्ही सोबत दिसू आणि आम्हाला वेगळं करणं आता अशक्य आहे, ते कधीच होणार नाही। काही चुका माझ्यामुळेही झाल्या होत्या, काही चुका त्यांच्यामुळेही झाल्या होत्या, एकमेकांच्या चुका माफ करून आम्ही सुखाने संसार करत आहोत। तर बाय बाय।